नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत कशेळीतील सनसेट पॉइंट म्हणजेच गावातील डोकतेनाम या ठिकाणाला देवघळी असेही म्हणतात. अशा ठिकाणी एक निसर्गरम्य असं ठिकाण आहे आणि ऐतिहासिक कनकादित्य मंदिराची काही दंतकथा आख्यायिका याच ठिकाणी घडली असे ज्या ठिकाणी बोलले जाते अशा या निसर्गरम्य ठिकाणी. तर मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी भेट द्यायची असेल तर रत्नागिरी किंवा राजापूर या शहरापासून कशेली जे गाव आहे हे 30 ते 32 या किलोमीटर अंतरावर आहे आणि या कशेलीत गावापासून जे प्रसिद्ध असे कनकादित्य सूर्यमंदिर आहे या सूर्यमंदिरापासून 1 किलोमीटर पश्चिमेकडे हे प्रसिद्ध असे निसर्गरम्य अरे असे सनसेट पॉइंट हे ठिकाण आहे. तर याला नक्की तुम्ही विजिट करा, भेट द्या. इथे एक नैसर्गिक प्राचीन खडकामध्ये गुहा आहे ओ आणि अच्छा अच्छा याच गुहेमध्ये श्री सूर्यनारायणाची मूर्ती सापडली असे आख्यायिका देखील आहे. तसेच आपण ही जर गुहा पाहायची असेल तर ओहोटीच्या वेळेला आपण इथे जाऊ शकतो. तर या ठिकाणी गाडी पार्किंगची सोय उपलब्ध आहे. शिवाय इथे पाणी बॉटल, लिंबू सरबत, कोकम सरबत, वेफर्स, नाश्ता आपल्याला मिळू शकतो. हे फोटोशूट करण्यासाठी तर एक उत्तमच ठिकाण आहे. येथे पश्चिमेकडे अथांग सागर किनारा पसरलेला आहे. तर जोर जोरात खडकांना आदळणाऱ्या लाटा मनाचा थरकाप होऊन बसतात. लाटांचा आवाज सोडला तर येथे शांतता आहे. लोकांच्या गर्दीपासून वंचित स्वच्छ व निळेशार पाणी व उंचच उंच कडे त्या दाट झाडी आणि पक्ष्यांचे स्वर कानी पडतात. येथे सूर्यास्त पाहणे म्हणजे एक विलोभनीय क्षण आहे. पहिला तिकडे जायला पाहिजे. चला तर मित्रांनो, ही होती थोडक्यात या ठिकाणची माहिती. चल जाऊन बघू मी लवकर लवकर चल कुठं तिकडं.
अरे खतरनाक झाले मी